नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक प्रतीक मराठी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामधील दोन मोठे निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार. यामध्ये शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, या अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येणार आहे. तिसरा आहे, ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे. हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेत पिकासाठी घेतलेला हा एक निर्णय आहे. ठीक आहे, दुसरा आहे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवक्त्यांना सानुग्रह अनुदान आणि अपघाती मृत्यूसाठी 10 लाख रुपये आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये यासाठी प्रतिवर्ष अंदाजे 1,05,00,000 रुपये इतक्या निधीची मंजुरी प्राप्त झालेली आहे आणि 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्यासाठी अंगणवाडी सेविकेसाठी हे चालू झालेले आहे. सध्या 75,578 अशा स्वयंसेविका आणि 3,722 गट प्रवर्तक कार्यरत आहे. हे दोन महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, जेणेकरून ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.